नमस्कार मंडळी, नमस्कार। नाशिककर स्वप्न जाधव यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणेच। तर मित्रांनो, मी स्वप्निल जाधव, नाशिककर स्वप्निल जाधव यूट्यूब चॅनल वर आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। कदाचित आपल्यासाठी असेल किंवा आपल्या पाल्यांसाठी असेल, जे खास करून फर्स्ट इयर डिग्री आणि डिप्लोमा किंवा सेकंड इयर डिग्री आणि डिप्लोमा यांच्यासाठी सध्या प्रवेश यांनी घेतलेला असेल, या सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, अतिशय अतिशय महत्त्वाची अशी बातमी आज समोर येते आहे। आणि ती बातमी आहे, तुमचं जे शैक्षणिक वर्ष आहे, मग ते फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, डिग्री असो, डिप्लोमा असो, कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयात तुम्ही शिकत असा विद्यार्थी म्हणून, तर तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण यामध्ये काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या संपूर्ण शैक्षणिक वर्षाचं जी मेहनत आहे ती सफल करू शकतात। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ लगेच सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकचं बटन दाबा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर। चला मित्रांनो, लगेच सुरू करूया हा व्हिडिओ। चला, तर वेलकम बॅक मित्रांनो, नाशिककर स्वप्न जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, जी बातमी आज समोर येते आहे ती म्हणजे महाविद्यालयीन जेवढे काही विद्यार्थी असतील, जवळजवळ 5 लाख विद्यार्थी आहेत आणि 5,500 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रात त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, डिग्री असो किंवा डिप्लोमा असो या सर्वांसाठी। तर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर ह्या विषयांच्या, ह्या वर्षांच्या ज्या परीक्षा आहेत त्या सध्या स्थगित केलेल्या आहेत। आणि त्याचं कारण म्हणजे जे करोना COVID-19 जो व्हायरस आहे त्याचा जो इन्फेक्शन आहे ते वाढतं आहे, कम्युनिटी स्प्रेड होतो आहे। कदाचित जास्त करून काही जे महाराष्ट्रातल्या सरकारने जे रेड झोन, ग्रीन झोन आणि कंटेनमेंट झोन आणि ऑरेंज झोन असे 3-4 झोन बनवले आहेत, तर त्या सर्व गोष्टींमुळे झालं आहे काय की परीक्षा कशा घ्याव्या हे विद्यापीठांना कळत नाही आहे। तर मित्रांनो, UGC नावाची जी संस्था आहे जी सर्व देशातल्या महाविद्यालयांचा शैक्षणिक वर्षांवर वॉच ठेवते आणि त्यांची नियमावली बनवते, तर UGC ने सध्या एक समिती बनवली होती, राज्यपाल नियुक्त समिती जी होती, शिफारस सध्या समोर आली आहे। आणि ती राज्यपाल नियुक्त समितीची शिफारस जी महाविद्यालयीन परीक्षा कशा घ्यायच्या, घ्यायच्या की कधी घ्यायच्या, टाईम टेबल कसं ठरवायचं किंवा काय नेमकं करायचं, कोणत्या स्वरूपात परीक्षा घ्यायचं याचा जो निर्णय होता तो घेणार होती, तर त्या समितीचा निर्णय आता UGC कडे गेलेला आहे। आणि ही समिती जी आहे ही असं सांगते आहे की हिच्या जे शिफारशी आहेत त्या अशा समोर आल्या आहेत की जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे स्टुडंट आहेत, जे लास्ट इयरचे जे स्टुडंट आहेत, म्हणजे डिग्री असो नाही तर डिप्लोमा असो, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा BA BCOM BSc कुठल्याही विषयाचे डिग्री डिप्लोमा असो, पॉलिटेक्निक असो, ITI असो, तर ह्या सर्वांसाठी राज्यपाल नियुक्त समितीने जी शिफारस केली आहे ती अशी आहे की जे लास्ट इयरला विद्यार्थी आहेत त्यांची सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेतली जावी शेवटच्या वर्षाची, आणि जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला सध्या विद्यार्थी ज्यांनी प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांना दुसरा कुठलाही पर्याय नसला आणि गर्दी टाळण्यासाठी त्यांना सरळ त्यांच्या आधीच्या जे सेमिस्टर परीक्षा असतील त्यांच्या मार्क्सच्या, त्यांच्या गुणांच्या आधारावर त्यांना सरळ संपूर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकललं जावं। म्हणजे जे फर्स्ट इयरला असतील त्यांना कुठली परीक्षा न देता सेकंड इयरला जाता येईल, आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना कुठली परीक्षा न देता, कुठली फायनल इयरची परीक्षा न देता थर्ड इयरमध्ये जाता येईल। परंतु थर्ड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र डिग्री आणि डिप्लोमा मिळवण्यासाठी परीक्षा देणं अनिवार्य असू शकतं अशी शिफारस राज्यपाल नियुक्त समितीने UGC ला केली आहे। UGC आता जी आहे ती यावर निर्णय घेणार आहे 2 दिवसामध्ये, आम्ही तो आपल्याला अपडेट करूच। आणि मित्रांनो, ह्या समितीचा मध्ये जे सदस्य होते ते कुलगुरू होते प्रत्येक विद्यापीठाचे,
त्यांनी अत्यंत अशी महत्त्वाची अशी जी माहिती आहे ती दिलेली आहे आणि त्यानुसार आता फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या परीक्षा ज्या आहेत त्या त्यांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय आता घेतले जाणार आहेत आणि हे जे निर्णय आहेत हे आपल्या सर्वांसमोर नाशिक स्वप्न जाधव यूट्यूब चॅनल हा सर्वात आधी आणेल. तर आता आपण जे से लास्ट इयरचे स्टुडंट असतील त्यांनी सर्वांनी परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे. कदाचित आपली परीक्षा ही 31 जुलैच्या आत होऊ शकते लास्ट इयरचे स्टुडंट, आणि फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे स्टुडंट हे कुठली परीक्षा न देता कदाचित पुढच्या वर्गात ढकलले जातील. ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना एक चांगली गुड न्यूज आहे. आपल्याला एन्जॉय करायला काही हरकत नाही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा, कारण आपल्याला कुठली मेहनत न घेता फर्स्ट इयरमधून सेकंड इयर जाण्याचा मार्ग मोकळा झालेला असू शकतो. 2 दिवसात ही गुड न्यूज नक्कीच कळेल आपल्याला, कारण सर्व काही संकेत तसंच दाखवत आहेत की राज्यपालसुद्धा जर राज्यपाल कुलगुरू जे आहेत महाविद्यालयांचे ते जर सर्व फर्स्ट इयर सेकंड इयर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलायला तयार असतील, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन फोन स्मार्टफोन नाही आहेत. बरेच विद्यार्थी खेड्यापाड्यात राहतात, त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही, स्मार्टफोन नाही आहेत, तर त्यांच्या परीक्षा ऑनलाईनसुद्धा घेऊ शकत नाही आहे विद्यापीठ. हे याची जाणीव कुलगुरूंना आहे त्या त्या विद्यापीठाच्या, त्यामुळे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची जी गर्दी होऊ शकते आणि करोनाचं जो संकट आहे व्हायरसचं ते स्प्रेड होऊ नये आणि इन्फेक्शन वाढू नये या सर्वांची काळजी म्हणून त्यांना पुढच्या वर्गात सरळ ढकलून दिलेलं योग्य राहील असं कुलगुरूंचं मत झालेलं आहे. तर हे ही जी बातमी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या सर्वांसाठी. तर मित्रांनो, YCMOUसुद्धा कदाचित असाच निर्णय घेऊ शकतं असं आम्हाला वाटतं आहे. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय काय होतो याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे आणि लवकरच YCMOUचा काय निर्णय होतो याबद्दल आम्ही आपल्याला नक्कीच आमच्या या नाशिककर स्वप्न जाधव यूट्यूब चॅनलवर नक्कीच सूचित करू. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. YCMOUच्या अपडेट्स ह्या चॅनलवर सर्वात आधी येतात. तर चला मित्रांनो, मी आता स्वप्नील जाधव निरोप घेतो आपला आणि भेटूया लवकरच नवीन YCMOU आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, स्टे सेफ इन लॉकडाऊन. थँक्यू.